पनवेल तालुक्यातील माडभुवनवाडी गुळसुंदे डोंगरची वाडी आणि खालापूर तालुक्यातील ताडवाडी गारभट चांगाडवाडीच्या या उरण विधानसभेतील पाच दरडग्रस्त आदिवासी वाडी पुनर्वसनाबाबत आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार राज्याचे उद्योग तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच मुंबई येथील मुक्तागिरी निवासस्थानी बैठक झाली ईळशाळवाडीच्या दुःखद घटनेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून रायगड जिल्ह्यामध्ये ज्या वाड्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे त्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे असे आदेश दिले होते त्या अनुषंगाने उरण विधानसभा क्षेत्रातील धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन करण्याची पुनर्मागणी आमदार महेश बालदी यांनी यावेळी केली तसेच दरडग्रस्त वाड्यांची सविस्तर माहिती दिली याचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री उदय सामंत यांनी पनवेल तालुक्यातील माडभुवन वाडीसाठी पाताळगंगा एम आय डी जागेत पुनर्वसन करण्याची मंजुरी देण्यात आली असून प्रत्येक घराच्या सिडको मार्फत विकसित करण्यात येईल तसेच लवकरच निर्णय घेण्याचे वर पाताळ गंगा आणि एम आय डी सी मधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पी ए पी भूखंड मिळावे जेणेकरून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करता येईल अशाही आमदार महेश बालदे यांच्या मागणी मंत्री महोदयांनी तात्काळ मंजुरी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले या बैठकीला खालापूरचे तहसीलदार पेण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत माजी सरपंच विजय मिरकुट ग्रामपंचायत सदस्य असद पिठू सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत उपस्थित होते